बघा इथं इथं ट्रॅक झालं आणि इथं एवढं असं बाहेर आलं होतं म्हणजे मासा मासात आता तुम्ही तर काय म्हणजे स्पीड मध्ये दगड एवढा मोठा एक उडलेला दिसतोय त्याच्या दगडावर पाय पडल्यामुळे बैलाच काय झालं असणार स्पीड मध्ये पाय त्याने मागे केल्यामुळे जास्तच पाय मागे गेलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण मित्रांनो खूप दिवसांनी बाळूमामाला चाललोय आणि बाळूमामाला जाता जाता पेट नाक्याव समीर भाया यांचा माणिकराव मित्रांनो त्याला दुखापत झाली आणि बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात गरीब बैल म्हणून त्याची ओळख आहे आणि लय क्यूट आहे बैल. त्याची मागच्या 2-4 दिवसापासून ते जायचं 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 पण आज योगाला आज बाळूमामाला पण जाणार आहे आणि त्याला पण आपली गावरा मित्रांनो गावराला चला म्हणूया. गावरा का पप्पी दी हा दी पप्पी मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण इथं माणिकराव. आता चला बघूया माणिकराव. माणिकरावला फॅन आहेत दोन. बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात गरीब बैल मित्रांनो. माणिकराव मूर्ती लहान पण कीर्ती महान असा बैल आहे. त्या दिवशी मित्रांनो खाटावच्या मैदानावर 17 नंबर गट आणि 17 नंबर गटात माणिकला दगड लागला मित्रांनो खाली पायाला काय झालं आणि तरी पण मालकाच्या मालकासाठी 3 वाया पळाला शेवटपर्यंत पळत होता मित्रांनो. मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात लाडका बैल म्हणजे सगळ्याला हवस आणि सगळ्याला आवडणारा बैल आणि समीर भाया तर पूर्णपणे महाराष्ट्रात फेमस आहेत पण त्यांच्या घरी मित्रांनो मित्र म्हणेल त्यांच्या घरी हे देव जन्माला देव आला एक प्रकारे. कारण कसं होतं बैलाची मूर्ती बघितली तर तुम्ही बघताय आणि इतका गरीब बैल आहे की कधी कुणाला म्हणजे अजिबात मला वाटतं कधी शिंग लावलं नसेल. आणि ह्यांची जे टीम आहे मला वाटतं बैला आजारी आहे तर 7-8 दिवस इथं झोपून आहेत सगळी कुठं सुद्धा गेली नाही सगळी कामं सोडून इथंच तुम्ही भाया बैल असल्यामुळं बाकीच बाहेर जायला चितच लागत आणि बैल आजारी पडले पण दिवसात एक वेळा जेवलो असं आतापर्यंत तर मग त्याच्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही. त्याच्याकडे बघितलं तरी समाधान वाटते असं सन्नदायक वाटते त्यामुळे त्याला सोडून कुठं जातच नाही बघा सगळीच पोरं जात नाहीत कुठून 7-8 दिवस आम्ही काय डोक्यात विचारच नाही बघा आतापर्यंत नक्की बाहेर काय झालं त्या मैदानात. त्या मैदानात काय झालं गाडी 2-4 वेळा वळवल्यावर सुटायसाठी गाडी लागत होती झेंड पडलं नाही मग ते उत्तम मानचा सरजी जरा उडी मारायचा मग गाडी सुटली नाही. 5व्याच्या गाडी लागली आणि गाडी सुटली आणि भैया ड्रायव्हरला जरा मी म्हणलो होतो ना बैल कसं आहे थापला जरा कमी पोहतो शेपट्याला हात घालून भैया गाडी हाणत जा प्रत्येक मैदानात फायनल करतो बैल पण जरा गाडी अजून स्पीड लागून दे माणिकला म्हणून भैयानं खाल्लं शेपट्याला हात घालून गाडी उचलली आणि गाडी किती गेली असं 200 फूट गाडी गेली आणि बैलानं पाय मागणं वर धरलेला नकळत माझ्या लक्षात आला पण मला काय वाटलं नाही बैलाला पायाला दुखापत झाली असेल. बैल पुढे तसाच पळत गेला जेव्हा अनाऊन्स केलं मला की समीर भाया पळा बैला पायाला लागले मला काय वाटलं आता गाडी अंतरानं बसली असेल मागली गाडी येऊन थटली असेल बैलाला मग राहुल दादा ही सगळी निकाला वाचतात म्हणून पकडलं असेल बैल पब्लिक वरडायला लागलं पळा बैलाला पायाला लागले म्हणल्यावर मग गेलो बैलाजवळ गेलो तर मग बैलानं मागचा उजवा पाय वर धरला होता वर धरला होता तर मग माणसं नाराज झाली सगळी मग काय माणसं डोळ्यांना पाणी आलं उत्तम बावतुर्ल नाराज झाले एकदम चेहरा पाडला होता भाऊन माणिकला लागले म्हणल्यावर पब्लिक कळकळायला लागलं तिथं बैल भरला गाडीत आम्ही पिकअप मध्ये आणि आणून एक्सरे काढला तर डॉक्टरनं सांगितलं थोडं हाड क्रॅक झालेलं आहे. काय झालं दगडावरून पाय बैल असा हा मग ते व्हिडिओ नंतर मी बघितलं बैल काय झालं स्पीड मध्ये दगड एवढा मोठा एक उडलेला दिसतोय त्याच्या दगडावर पाय पडल्यामुळे बैलाच काय झालं असणार स्पीड मध्ये पाय त्याने मागे केल्यामुळे जास्तच पाय मागे गेलाय त्यामुळे तो इथे क्रॅक झाला दगड उडलेला दिसला आम्हाला व्हिडिओ मध्ये बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाठवली मला ती बघा म्हणजे असं झालं नंतर मग आता झाडपाल्याचं औषध त्याला चालू केलं आम्ही आणून झाडपाल्याचं डॉक्टर बोललं
डॉक्टर पण बोलवले, परत चिकमोचे ते आप्पास भोसले त्यांचं बी औषध चालू केलं, पण बैलानं बी औषधाला रिस्पॉन्स दिला आणि औषध जिने जिने दिले ती माणसाला दिवस म्हणायचे टायमाला आमच्या. ह्या वेळेला म्हणजे आता आजचा बैलाचा 8वा दिवस असेल, एवढा क्रॅक होऊन बैल त्याचा ते उठतोय बसतोय होईल. म्हणजे बैलाला पण माहित आहे की बाबा आपली माणसं किती आपल्याला ही करते ती, परत भया इथं कंटिन्यू बसलेली माणसं असते ती, इथं म्हणजे आगे धावणीत झोपते ती पोर. काय विषय त्या बैलावर, म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे नंबरची बैल बरीच होऊन गेली, पण त्या बैलातला ह्यो म्हणजे एक त्या बैलांच्यावर बी जीव होता, मग ती बी बैल पळत होती, पण ह्या बैलावर काय झालं एक वेगळंच नातं झालंय आमचं तयार, म्हणजे घरातला माणूस असल्यासारखंच वाटतंय. आणि आता एवढा आजारी असून म्हणजे आम्हाला वाटत नाही की माणिक आपला घरी म्हणजे माणिकला असं झालंय, तेवढं आमच्यापेक्षा तेच फ्रेश असतो जास्त आम्हाला बघितल्यावर. बघा आता म्हणजे असं अगदी ऐकतोय माणसाप्रमाणे ऐकतोय बैल, म्हणजे एक प्रकारे बघा त्याला सगळं कळतं भया, मला माहित आहे त्याला सगळं कळतं बघा त्या डोळ्यात. आता असं जर समजा हे उभा राहिला नुसत्या तोंडाचा किंवा पोटो टाकला नाहीत असा ह्या साईडला पायात लागले झोपलाय म्हणून वाटतंय, पण एकदम फ्रेश बैल टवटवीत आहे बैल, म्हणजे एवढं हे लागून सुद्धा असं कधी क्यों नाराज, त्याला माहित आहे आपण नाराज झालो तर मालक किती नाराज होतील. आणि त्याला माहित आहे पब्लिक पण लई नाराज होतंय, म्हणजे त्यानं आता पण लागल्यापासून नाराज कधीच केलं नाही, एवढं पायाला लागलंय पण एवढी माणसं आली कोण, कोण माणूस पाया पडतय बैल धरतय जातय येतय, कधी माणसाला शिंग बी हलवलं नाही आणि कधी कोणाला दुखवलं पण नाही त्यानं, आणि आम्हाला तर काय मुळात दुखवलेलंच नाही त्यानं आतापर्यंत. पायाला लागलं तरी डॉक्टरला पण त्यानं मला वाटतं हे करताना अजिबात काय हालचाल नाही, असा निवांत माणसासारखा बसतो आणि आता त्याचा तेच बसलाय, आता नंतर त्याचा तेच उठणार पाहिजे तेवढी वैरण खाणार आणि मग इकडच्या मांडीवर बसणार. मांडी बसतोय, हा या पण मांडीवर बसतोय, त्या मांडीवर बसतो झोपतो आडवाजा माणूस कसं झोपतोय घोरत तसं झोपतो तास तासभर घोरतो खाली झोपून, ते आम्हाला बैल अस हाय असं वाटतच नाही माणसारखं सगळं सगळा माणूस असतो. आणि आम्ही म्हणजे मी स्वतः आश्चर्य करत होतो की माणिक एवढा एवढा आपला दिसतोय एवढा पोहोचूच कसं, ही मला आश्चर्य वाटत होतं पहिल्यापासून, त्याच एवढा मोठा लांबडा उंच पुरा बैल असल्यावर वाटतंय की बाबा जरा बऱ्यापैकी घेतोय, त्याच्याकडे बघून म्हणजे वाटतच नव्हतं की एवढा पोहोचतोय बैल आपला, ते एक म्हणजे दिवस आमच्या घरात आहे म्हणायचं. आणि हे त्याच्या कंटिन्यू तुम्ही बदलून टाकतो, दोन दिवसाला पाला बदलतो आम्ही, म्हणजे ही जे म्हणजे आतापर्यंत बैलांची सेवा करतच आलोय आम्ही, पण त्या बैलाची सेवा म्हणजे ती वेगळीच केली आम्ही आतापासून, जेव्हापासून आमच्या हाय ते जवळ तेव्हापासून आम्ही तिची सेवा वेगळीच करतो. आणि अजून बी काय म्हणते का, आता बघा काय देवाचा आशीर्वाद बैल तो 100% उठून उभा राहणार, तर लय माणसांचा आशीर्वाद त्याच्या मागे आहे आणि माणसं कमेंट पण करतात माणिकराव लवकर बरा होईल म्हणून, पण माणिकरावला एक दिवस मैदानात घेऊन येणार, जरी माणिकरावला पळवायचा नसला तर माणिकराव जेव्हा म्हणजे हळूहळू चालल त्या दिवशी आम्ही मैदानात त्याला जसा मैदानाला सजवून आणत होतो त्या मैदानात त्याला आणणार बांधणार, आम्ही दिवसभर मैदान बघणार आणि घरी येणार. बस आमचं तुम्ही म्हणला मैदानात घेऊन येणार, पण तुम्ही चालायचा विषय घडा मैदानात, त्यो महिन्यात दोन महिन्यात तुम्हाला मैदानात पळताना दिसेल, कारण त्याच्यावेळी त्याच्यावर जेवढा जीव आहे. आज मित्रांनो मी जवळजवळ 120 किलोमीटर वरून आलोय, मला कमेंट येते म्हणून नाही आलो मित्रांनो, मला बैल आवडतोय पहिल्यापासून. आणि एक भाया तुम्हाला पण माहिती आहे मी किती वेळा जर बोललो असेल, जर माणिक दिसला तर माणिक बशी उभा राहिल्याशिवाय मी जात नाही, कधी राहिल्याशिवाय जातच नव्हतं, माणिक दिसलाही काय माणिकला भेटूनच जात होता. तर शेट आलत सचिन शेट काय म्हणलं, काय शेट आलतोय शेट नाराज झालेलं आहे, म्हणजे सचिन शेटचा स्वभाव कसा आहे माहिती का, तो म्हणजे आपल्या धावणीला जनावर आहे कुठलं बी ते पळून दे अगर न पळून दे, शेटचं कसं मत असतंय की त्याच ती व्यवस्थित राहावं. शेट लई म्हणजे चेहरा पाडला होता शेटने, म्हणजे माणिकला तर असं व्हायला नाही पाहिजे होतं, झालंय पण त्याला आपण काय पण करून सरळ करू, सरळ करून त्याच त्याला आपण उभा करू, शेटची एकाच इच्छा आहे. मग शेट म्हणजे माणिक नाही पाळला तर चालेल मैदानात, पण त्याचं त्याला व्यवस्थित करायचं आपण घरी, एवढीच अपेक्षा आहे सचिन शेट म्हणते. भैया बैल तुम्ही नांगराचा पाट्याचा घेतला ना, मग त्याच्यामुळे आम्हाला लई वाईट वाटतं, त्याचं काय झालं माहिती का, पहिल्यापासून त्या मालकाच्यात पण कसं पळत पण होता आणि शेतीच्या कामाला पण वापरत होती ती, मग तिथनं पण ते हाल खाऊनच आला होता, नंतर आमच्याकडे आल्यावर आम्ही पण त्याला काय लई दमवला नव्हता, म्हणजे असाच त्याला हौसेनं घेतला होता आम्ही, आणि आम्हाला पण काय वाटलं नव्हतं एवढा पळेल ती इथंपर्यंत आमचं नाव पोचवेल सचिन शेटचं नाव एवढं मोठं करेल. मग अचानक आमचा दुसरा सुंदर पळत होता आणि नंतर काय झालं अचानक ह्यूज जास्तच पळायला लागला, एकदम जास्त म्हणजे म्हणजे स्वप्नात पण कधी बघितलं नाही मी
असा अचानक बैल अचानकच घातला दोन्ही पब्लिकला. कधी काय असं वाटलंच नाही बाबा आपण पब्लिकला टाकलाय आपला दाबतोय बाहेर जातोय असलं कधी आयुष्यात, म्हणजे आतापर्यंत अनेक विषय आम्हाला वाटलंच नाही. त्याला कळतंय सगळ्या गोष्टी, म्हणजे मुंबईच्या पब्लिकला सुद्धा तो भेट नाही. आणि कसं होतंय याचं शरीर बघितलं की मुंबईचे पब्लिक बघताय तुम्ही, एवढं हे करून भेट नव्हतं मारा बाबा. आता मुंबईचं पब्लिक म्हणजे थोडक्यात मारा पाहिला लास्ट पब्लिक असतं, त्या पब्लिकला पण भेट नव्हतं मुंबईच्या. एक म्हणजे कसं काय आम्ही बैल म्हणून त्याला समजला नाही, कधी आमच्या घरचा माणूस म्हणून समजला आम्ही आतापर्यंत त्याला, आणि अगदी घरच्या माणसापेक्षा जास्त सेवा करणार आम्ही तिची. सदिन काम करतो आता करतोय नेतन पुढे पण ती सेवा कायम करणार आम्ही. तिची सेवा करायला भेटली हे पण आमचं लय मोठं भाग्य आहे. आता ती नशिबान आपल्या घडलं त्याच्या पायाला दुखापत झाली, पण तिची दोन चार महिने सेवा जी घडली की ना आमच्याकडं ती. किती महिने झालं बैल आणला तुम्ही? तो बैल आपला आम्ही घेऊन झालो दोन वर्ष दीड वर्ष जर झालं. त्यात नाव कधी बसणं करायला लागलं? नाव बघा लगेच घेतल्यानंतर चार पाच महिने म्हणजे गुलालात आला. आमच्या आमच्या भागात बारीक सारीक मैदान गुलाला बसायला लागला, म्हणजे तर कदमवाडीच्या मैदानाला आम्ही घेऊन गेलो. दिलीप ड्रायव्हर गाडीवर बसलो, गौतम भाईंचा सर्जिया आणि माणिकरावची गाडी पाहिली, गटाला 100 फुटांना गाडी बसली. आणि वर पुढे आलो आम्ही, पब्लिक म्हणलं अवती वासर कोणाची मधनं पाहिलेली, अशी चर्चा चालली होती पब्लिकशी. मी म्हणलो 100% गाडी बहुतेक यंत्रणा लागली होती, चढात आम्हाला दिसलं नाही ना पुढे निकालावर. पुढे गेलो गाडी वळवून आणालाच पब्लिकचा म्हणजे गोळकाच, पब्लिकनच गाडी वळवून आणली सरजेजी माणिकची. एकदम बारकी होती माणसं म्हणायला लागली अहो लय स्पीड लागलं गाडी. आणि सीमेला पण काय मी 100 फुटाला सीमी काढला, तिथं उजेडात आला माणिक फुल, मग तिथं उजेडात आला मग काय चर्चेतच आला. पण आम्ही उजेडात आला म्हणून त्याच्यावर जीव लावला असं काय नाही, आम्ही त्याला जवळपासून घेतलाय तेव्हापासून त्याला आम्ही हौसेनं जपलाय. माणसासारखं म्हणजे कधी सिंग उचलणार नाही, कधी चल म्हणेल तिकडे मागे एखादा व्यावं तर एखादा. आणि असं नाही की बाबा आम्ही मालक आहे, आम्ही मालक असं अजून कधी माणिकचं बोललोच नाही बरोबर. जीव कोण जीव धरल बोईल माणिक जवळ येईल किंवा माणिकचा पण तो स्वतः मालक आहे माणिकचा, त्याला कोणी पण धरू शकते पुढे. कोण पण कोण आलं त्याच्या हातात आम्ही कसा घेतो पाहिला, त्याच ती घेऊन जाते रिल्स बिल्स बनवत्यात आणून बांधत्यात एका कसरा शिर्डीसारखा. अजून पण म्हणजे माणिकला म्हणजे मानून ओळख अशी लागली नाही कोणी पण असं त्याचा झालं कोणी बी येऊन त्यांचाच. त्याला असं काय वाटत नाही की बाबा ह्यो आपला आहे त्यो परकाय असं काय कधी त्याने बी समजलेला नाही. आणि आम्ही त्याला काही समजलं नाही, पब्लिकने कधी नाही समजलं त्याला. पहिली गोष्ट मुंबईला बैल जातो जातो मुंबईला एका दाव्या जातो तुम्ही अगदी असं हिथं तरी दोन दाव्यानं बांधलाय, पण तिथं गाडी तुम्ही एका दाव्यानं बांधलेला असतो मित्रांनो गाडीत. आणि गाडीत मानल्यानंतर एखादा घ्यावं मुंबईचा प्रवास आता इतक्याला म्हणल्यानंतर त्याचं काय नाही, इथली इथं जरी असलं नाही तर तो बसून जातो गाडीत म्हणजे माणसासारखं बसत. आणि पाणी त्याची ती पितो अजून गाडीतच, गाडीत पाणी पितोय, वैरण खातो, गाडीत रत्ती पण खातो. आम्ही जाताना रत्ती ही संघ असला का नाही, त्याला त्याच्या रत्तीपाच्या टायमात संध्याकाळी 7:30 वाटला रत्ती चारला का नाही, त्याला पाणी पितो पाहिजे तेवढी कुठे खातो. आणि गाडीत काय निवांत बसलेला असतो रवत करत, पाहिजे तेव्हा झोपतोय गाडीत, झोपतोय पण असं झोपतो असं गाडी म्हणजे आम्हाला कंटाळा येतोय कुठं लांब प्रवास जायचं, पण त्याला काय कंटाळा नसतो, ते बसून उठून रवत करून निवांत असतो फ्रेश. आम्ही कंटाळ जाताना ते काय आमच्यासाठी एक दिवस येऊ आला आमच्या समोर. मग आता कुठं कुठं कसं अजिबात हालत नाही तिथं बघा त्याला दुखापत झाली त्या पायाला दुखापत झाली त्या पायावर दुखापत आहे आणि त्याच पायावर झोपलाय, त्याच पायावर बसलाय बसतो जेव्हा पण त्याला लागलंय तेव्हा त्या पायाला इथं काय लागलंय नाही हे काय झालं बेल्ट लावला होता ना त्याला आम्ही बसवाय उतरायचं चार दिवस प्लास्टर केलं त्या पायाला, ती बेल्ट लावल्यामुळे कच पडला त्याला, बेल्ट काढून टाकला. बेल्ट काढला की म्हणजे होतोय नाही बसवायचं उतरायचं मशीन ती पण काढून ठेवला. आता मनानं उठतंय त्याच ते उठतो आता त्याच्या टायमाला झोपलाय. आता नंतर अजून 10-15 मिनिटं गेली की उठून बसतोय प्रभुत करून उठून वैरण बिरण खाणार. पण त्याचं मी एक वैशिष्ट्य काय माहितीये का, इथं जर आम्ही नसलो समजा आता आपण आता जरी बघायचं असलं आपण जरी गेटच्या बाहेर गेलो कोण नाही दिसायला लागलं त्याला माणसासारखं खोळ्यागत करते ती इकडे तिकडे धडपडायला चालून लगेच उठणार आपण जायला लागल्यावर.
त्याला सोडून जाऊन चालत नाही, आम्हाला सोडून जाऊन त्याला जमतच नाही. एक माणूस असते तिथे कायम सर्व, इथं दोघ जण असते कायम. आता ती दोन पोर आहेत का नाही, ती गेले वैरणीला पिकअप घेऊन, ती येणार तेव्हा आम्ही बाहेर जाणार. म्हणजे काय काम असलं तर माणिक इतका शांत बैल तुम्ही बघितलं तुमच्या ना माझ्या आयुष्यात तुमच्याकडे नाहीच बघितला तुम्ही, तुमच्याकडे पहिल्यांदाच आहे. माझ्या म्हणजे माझा धंदाच आहे पहिल्यांदा पत्री लावायचा. माझ्या आयुष्यात येऊन एवढा शांत बैल काही बघितला नाही. आणि असलं आपल्याला आपल्याकडे घडणं म्हणजे इतर मग काय जर चांगलं पुण्य केलं असेल पहिलं आपल्या घरातल्यानी आई वडिलांनी म्हणून ही भेटला आहे आम्हाला. मुंबई गाजवली, घाट गाजवला आणि बघा मी म्हणजे आपल्या सगळ्यांनी इच्छा पूर्ण केलेली आहे आतापर्यंतच्या. म्हणजे असं काय नाजात राहिलं नाही की बाबा आपल्याला ही गोष्ट करायची, सगळे ह्यानं दाखवून दिले आपल्याला सगळ्या गोष्टी आजपर्यंत. मला वाटतं सगळ्यात इतकी बैल तुमच्या जाऊन भरपूर तुमची पहिली पण बैल पळत होती. सगळ्यात जीव कुणाला लावला असेल तुम्ही ह्याला सगळ्यात ह्याला म्हणजे हे वेगळंच नाच झालं हे जण आमचं. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो म्हणजे ह्याला 100% सरळ करणार आपण मैदानात घेऊन येणार काय. पण भैया लवकरच बैल कवर पण होईल आणि गुलाला दिसेल तुम्हाला मैदानात तुम्ही दिसताय पण गुलाला दिसेल. कारण त्याच्यावर जेवढं मला जेवढं फोन आलं भैया मी वैयक्तिक येणारच होतो. मला जेवढं फोन आलं आणि जे माणसाचं प्रेम बघितलं मी जे प्रेम बघितलं की 100% तुम्हाला सांगू का कंटिन्यू गुलाल राहणार बैल परत आणखी तुम्हाला 30 दिवस धावणार असं काय नाही. तेव्हा आता आता जरी त्याला पाया लागला असला ना थोड्या दिवस शांत आहे ते कसं असतंय. कारण ही प्रेमापोटी माणसाच्या प्रेमापोटी जेवढी ती माणसाच्या जेव्हा प्रेम करते ना तेवढं ती माणसासाठी गुलालासाठी माणसाला म्हणजे माणसाचं समाधान वाटण्यासाठी तो 100% पाहणार मैदानात. ती मी आता म्हणजे मी पण असं एकंदरीत बसलो की तोच माझ्या डोक्यात विचार येतोय की या माणसांच्या प्रेमापोटी तो 100% उठून उभा राहणार त्यासाठी. आता 7 दिवसात कुठला बैल उभा राहिला आजपर्यंत तुम्ही बघितलं नाही. म्हणजे आता मी माझ्या समोर बरीच बैल म्हणजे पायात क्रॅक ब्रॅक झालेली होती पण ती उभा राहिल्यात पळाल्यात. पण काय काय महिन्यांनी वर्ष घेतलंय 12-13 महिने घेतलंय 10-12 महिने बैल इकडे तिकडे करायची असं. पण हे काय झालं जेव्हा लागलाय तेव्हापासून तो त्याच दिवस बसतोय उठतोय ते नाही आम्हाला त्रास देण्यासारखं काय केलं नाही. आणि पण भैया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मालकाच्या नावासाठी आज इंजिनियर राहुल साळुंके असू द्या तुम्ही असू द्या सचिन शेटघर असू द्या ह्यांच्या नावासाठी त्याला वाटतरी 3 पाय होतं तर त्याचं म्हणणं होतं गट काढून आपलं तिथपर्यंत गेला पुढून निकालापासून म्हणजे तासाकडे पण गेला नाही सरळ पुढे पोहोच गेला एवढं पाया लागलंय तर त्यानं गाडी बाहेर ओढली नाही काय नाही काय सुद्धा नाही किंवा थांबला नाही तो त्याला वाटत होतं की गट काढावा एवढ्यात ना. मग त्याला वाटत होतं गट काढावा 3 पाय बैल पळाला पूर्णपणे इतका म्हणजे शहाणा बैल आहे. काय म्हणजे माणसासारखं आहे सगळं वेगळंच आहे ना आमचं. आणि म्हणजे नाराज कधीच केलं नाही त्यानं आणि अजून इथं पडून नाराज तो करणार नाही आपल्याला. ही चालल्यानंतर सगळी रडली बरं का पहिली रडली म्हणजे आम्ही 2-3 दिवस म्हणजे डोळ्यांना पाणी येत होतो म्हणजे रडायचं जर कंट्रोल करायचं म्हणलं तरी त्याच्याकडे बघितलं तिकंड इकंड येऊन ते आपल्या म्हणून डोळ्यांना पाणी यायला चालू होईल असं. मग त्यानंतर 2-3 दिवसानंतर मग काय फ्रेश झाला हो फ्रेश एकदम. दुसरा बैल जर बाहेर काढला तर पहिला कसा मस्ती करा तसा लागला मस्ती करा पुढे 2-3 दिवसानच. मग त्यानं ओळखलं की बाबा एवढी माणसं नाराज करून आपण पण उपयोग नाही आपल्या एकट्यामुळे एवढी नाराज केली ती झाली तर माणसं मांडीव झोपतो बैल झोपतो सूरज म्हणून आमचा पोरगा आहे की नाही पिकअप मध्ये तो झोपलेला असतो पुढे त्याच्या अंगावर मांडता कोण झोपलेला असतो आणि हे पण तू गावाने झोपतो रोज संध्याई बैलासाठी संध्याई वैरण पाणी झाली गावाने लुटून तो झोपतो इथं त्याच्या अंगावर मांडता कोण उभा राहतो इथं राहताना मान टाकतो त्याच्या अंगावर अजून पण उठून मानबीन टाकणार त्याच्या अंगावर प्रेम आहे मित्रांनो. आज कुठल्या बैलासाठी म्हणजे कसं होतं बैल पण माणसात पण तुम्ही करताय त्यापेक्षा जास्त बैल तुमच्यावर प्रेम करतोय. तर राहुल शेट्टी या जरा सगळ्यात म्हणजे नाव मोठं करण्याला महत्व आहे बरं का तुम्हाला म्हणजे अलग लक्षात आज आपल्याला कोण बैलाशिवाय म्हणजे बैला मिळवा लागतो काय माहिती का पैसा पाणी का आपण सगळे मिळवतोच. ही माणसं एवढी कमवली त्यात समाधान आहे. या जाताना काय घेऊन जाणार आपण नाव कमवलेलं एवढं. राहुल आता किती माणसं येते काय रोजचे लोक येते आज जरा कमी आहेत 5-6 दिवस भरपूर माणसं.
म्हणजे माणसानंतर भेट बैलाला भेटल्यानंतर एक आधार वाटतो बरं का कधी, म्हणजे एवढ्या प्रेमा पुढे माणसाला लागलं तरी माणूस कोण जात नाही. मी कामच केलेलो नाही. किती दिवस झाले? अर्धा दिवस झाले इथंच आहे रूम मध्ये. आवडतो इथं बसतो, मला जाय वाटत नाही कुठं कामासाठी. बैला म्हणून इथं झालं पहिले तुम्ही आधी इथं तुमचा फोन आला इथं होतो. कपडे घालणार वरून बसतो पप्पा घातले साईडवर. तुम्ही नाही जाता? नाही जातात मोठं जागा झालं. जायच होता दोन दिवसांनी समोर. 8 दिवस झालं बैल आणल्यापासून काम होणार गेला. घराच्या बाहेरच नाही. औषधाला तेवढं गेलं तेवढंच कर्नाटकला. औषधाला 780 किलोमीटर फिरला ड्रायव्हर मी आणि तिकडेच गेलो. म्हणजे पण जीवात जीव नव्हता एक प्रकारे. जोपर्यंत बैल म्हणजे त्याचा ती उभा राहायला लागला तेव्हा जीवात जीव आला. सर लोक पण चांगले भेटले प्रत्येकाने औषध सगळं चांगलं सांगितलं. लोक पण चांगले भेटले औषध द्यायला. भायाचा कुठेतरी म्हणजे आता बघा ओळखीचा कुठेतरी फायदा झाला असं वाटतंय. तुम्हाला स्वतःहून फोन करून सांगते. आता ते 10-15 वर्ष आपण कष्ट केलेलं त्याचं फळ माणसाने आता दिलं की माणिकराला उभा राहण्यासाठी जे तयार झालं ते मी म्हणतो ते 10-15 वर्ष आपण कष्ट केलेल्याच फळ आपल्याला मिळालं. स्वतःहून घरला औषध घेऊन लोक ज्यांना काय माहिती असतं. म्हणजे आता पब्लिक येणार आहे की नाही काय काय औषध आहे झाड आणि ओळखी माणसं पण समजा ती आपल्याला ओळखत आपण त्यांना ओळखत नाही कारण असतो ती माणसं आपल्याकडे औषध घेऊन येते बाया हे औषध आहे माणिकरावला हे औषध चालू करा काय माणसं खायला घेऊन येते ती. आता त्या दिवशी बघा साताऱ्याच सातारा रोडच शरद बापू म्हणून नाही की ती एमएससी बीत आहेत जॉबला. मग ती आणि त्यांचा पत्नी आहे आणि त्यांचा काल्यात एक भाचा आहे बारक पोरग ते त्या दिवशी मला फोन करून आले म्हणजे भाई आम्हाला माणिकला बघायचं. मग आली तिथं माणिकला बघितला सफरचंद आणलं होतं म्हणजे माणिकला तेवढं खायला घाला आणि माणिक लवकर बरा होणार लवकर मैदानात बघायची इच्छा आहे त्याला काय लागलं तर आणि आम्हाला सांगा असं. म्हणजे माणसं आजार आहे म्हणून पण आजार असं चेहऱ्यावर वाटत नाही भाई बरं का तुम्ही बघा चेहऱ्यावर बघा. नाही नाही काय वाटतच नाही तसं म्हणून आम्ही म्हणजे एवढं समाधान बसतो कसाठी त्यो आमच्यावर एवढं प्रेम करतोय म्हणून म्हणजे त्यो असं नाराज करतच नाही की न रोज झाला आहे फ्रेश नाही असं नाही नाही क्लिअर असतो असा. चार दिवस आहे नाही झोपलीच नव्हती चौघ झोपली त्या रूम मध्ये इथं दोघं झोपायच्या खुर्ची एकदम बसायचं काय करते काय तुम्ही त्याच्या सगळ्या हालचाली बार काय गाड्याचा धड पडायचा त्याला लगेच गाडा फिरवायचा गोलवर खाली घ्यायचा त्याला बसल्यावर असं वाटतच नाही म्हणलं का आता वाटते नाही त्याची इम्युनिटी पॉवर जास्त आहे. इम्युनिटी पॉवर त्याला मला वाटतं त्याला दैविक शक्तीच आहे त्याला काहीतरी इम्युनिटी पॉवर कारण एवढा बैल कुठं एक एक नंबर किती बाहेर घेतले नंबर जे बरेच नंबर एक एक आता तुम्हाला आता गेल्या महिन्याच्या मागच्या मे महिने मेंजू सलग 4-5 महिन्याने एक नंबर आणि पहिरा फोडून पण त्योच बैल सारखा नाही दुसरा बैल दुसरा बैल प्रत्येक दुसऱ्या दुसऱ्या बैलावर ह्या बैलावर जो बैल पळालाय म्हणजे टॉपलाच गेलाय नावात आला चर्चेत लगेच. कारण हे बैल कधी म्हणजे त्रास देत नाही बाजूच्या बैलाला म्हणजे पळ पण शा ना म्हणजे असा बैल परत तर होणे नाही बघा आमच्या दारात माणिकरावच्या सारखा बैल परत दारात होणे नाही तर मस्त भारी होतील जास्त किमतीचा होईल कमी किमतीचा होईल पण ह्याच्यासारखा परत होणे नाही आम्ही आहे तोपर्यंत काय होणार नाही बघा म्हणजे या पुढे सांगतो पळताना पण कधी म्हणजे असं दुसऱ्या बाजारखं त्यानं आत दाबलंय गाडी बाहेर ओढली या मग त्यानं शिंग लावली ती असलं काय नाही त्याला दाबा दाबी पण चालत नाही भाई आपण दुसऱ्यांनी हे मुळात करतच नाही दाबा दाबी आणि दुसऱ्या जीप चालत नाही तीच की दाबुल आणि जरी एखादं मैदान काय होयचं दुसरा बैल कमी पडला येऊन गाडी लावणार गोलावर ठेवणार स्वतः नाराज करणार नाही पब्लिकला बी नाही आणि मालकाजने बी नाही. त्याला किती भारी वाटत समाधान वाटत त्याच्यापाशी बसलं की नाही त्याला काय वाटत नाही पण इथं आपण इकडे तिकडे जायला लागलो की मग धडपड चालू होती तिची कुठं चाललाय कुठं जाऊन देत नाही माणसांनी बाहेर पण अजून हांबार तू बारक्या जाऊन देत नाही जवळ माणसं कोण बी येऊन देत मग ते अनोळखी असो जवळच असो काय नाही तुम्ही जर इथं बसलाय आणि आम्ही कोण नाही आणि तुम्ही इथं आला 2 मिनिटं त्यामुळे बसला तुम्ही जर बाहेर जायला लागला की मग धडपड चालू होणार जो पण तुम्ही इथं आज गोठ्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही इथं येऊन बसला की त्याला काय वाटत नाही तो समाधान होणार त्याला आम्हाला दुसरं कोण बसलं असलं तुम्ही गेला तर चालतंय मग बसतो त्याला कोण तर पाहिजे संगत पाहिजे एक माणूस लागतो जवळ कोणतो नाही तर त्याला असं बोलल्यासारखं होतं.
मैदान मध्ये पण लगेच बसतोय पाला टाकला ना लगेच गमवत नाही काही नाही बस म्हणजे बसते बसते आम्हाला काय झालं असलं पै पाहुणा आला असं चार बरोबर बाकी कोण तर म्हणजे रोज कमीत कमी 200 माणसं तर होती आता 2 दिवस झालं माणसं कमी होती नाहीतर 4-5 दिवस रोज 200 तर माणसं होत होती सकाळ पण संध्याकाळ आम्ही बाकीचं काय काम केलं ना सकाळी उठणे आंघोळ करणे आणि त्याची बसणे आणि दुपारी एक टाइम जेवणी परत माणसं रात्री 11-11:30 मारायला गेली की मग कंटिन्यू वाढा भरला फुल गर्दीच. तर मित्रांनो बघू शकता माणिकराव सगळ्याच्या आवडता बैल लवकर बरा हो असं आता बाळगोमाल चाललोय मित्रांनो आपण तिथं पण आपण साकडं घालू देवाला आणि सगळ्या पब्लिकच्या म्हणजे मनानं किंवा त्याच्यावर प्रेम त्यामुळं माणिक लवकरच मैदानात दिसेल तुम्हाला बघा इथं आणि इथं एवढं असं बाहेर आलो होतो म्हणजे मासात आठवडे भीतर काही म्हणजे फाटलं नव्हतं एवढं बाहेर आलो होतो फुगल आपलं डॉक्टर म्हणजे त्याला ऑपरेशन करायला पाहिजे रॉड टाकायला पाहिजे म्हणून रॉड वगैरे काय टाकायचं नाही आपल्याला रॉड टाकल्यापर्यंत अडचण नसते मग त्याच्यावर मग ते जे बी पाटील साहेबांनी प्लास्टर केलं इथपर्यंत 4 दिवस ते प्लास्टर ठेवलं मग नंतर प्लास्टर कापून काढलं बसा उठायला त्रास व्हायला लागला इथं जाम व्हायला लागलं मग नंतर मग प्लास्टर कापलं उठायला लागला बसायला लागला व्यवस्थित मग टेन्शन औषधाचा गुणलं याला झाडपाल्याचा औषधाचा गुणलं औषध कुठं कुठं आणलेलं औषध आत्मी जवळ चमकेरी म्हणून गाव आहे तिथून एक आणलं विजापूरचं एक औषध आणलं येताना चिकमोद म्हणणं आप्पासा भोसले म्हणणं त्यांच्याकडनं आणलं झऱ्यात आपले मित्र आहे की तिने म्हणले हे झाडपाला हे पण भाई वापरा मग ते पण झाडपाल्याचं औषध चालू केलं परत येळवण जोगायजवळ कोकणात एक झाडपाल्याचं औषध मिळते ते आमचे मित्र आहेत कोकणातले तिने आणले असं 5-6 प्रकारचे औषध आयुर्वेदिक चालू खांदा लायचा माझा पाण्या फडक्यात पुसून घेतला लेप दिला होता ना त्याला त्यामुळं मग ते आता उद्या लेप द्यायचा उद्या अजून लेप द्यायचा त्या औषधाचा आता पण की पाय पाय टिकी होतो का थोडं पुढे जाता पहिला पाय हा टेकच नव्हता आता बघा टेकला तिथं बरोबर हा टेकच नव्हता वरच होता असा म्हणजे असं लटका पडण्यासारखा आणि ताकदच नव्हती आता देतो तो आळस देतो पाय पाय हलवतो हलवतो की लाट वीत मारा बघतो म्हणजे हे बघा घेतो गिरे माने मग हे जे डॉक्टर आले डॉक्टर मला म्हणले बाई औषध कुठलं वापरलं एवढं म्हणजे लवकर त्याला सरळ केलाय म्हणजे मस्ती करतोय बघा मस्ती त्याला देवाचीच ताकद म्हणून त्याला पण मारत नाही पण कुणाला काल पहिल्या मैदानला कुठं पाहिजे म्हणले ते म्हणजे शरद ड्रायव्हर रात्री आलेले ना इथं शरद ड्रायव्हर आणि त्यांचे मित्र आले ती म्हणली आम्ही कदमवडच्या मैदानात याला बघितला होता ती म्हणली आम्हाला वाटलं गायीच आहे का काय एवढं दोन्ही साईड अंगावर नंबर टाकल्या असं आम्हाला गाय असल्यासारखं वाटत होत म्हणली डॉक्टरांनी म्हणजे आपल्यासाठी म्हणजे डॉक्टर सगळी दिवस म्हणायचं तर जे बी पाटील साहेब आले गौरव पदम डॉक्टर मिळतो आमचा घर माणूस असं सकाळी परत कुंभचे एक बोकरी डॉक्टर म्हणून आहेत की सोनारपाड्याचे जे शेटणी सांगितलं तुम्हाला आणि आगाशिवनगरचा हर्षल पण मित्र आहे तिने सांगितलं ते डॉक्टर बोलवूया ते डॉक्टर 5 वाजता आली व्हिजिट द्यायला ते घेऊन तिने इंजेक्शन वगैरे करून गेले त्याला गोंधळ वाटते चला तर मी सोडून राहत नाही बघा माणसाचं के भैया.